दादा नमस्कार। नमस्कार कुठलं गाव आपलं? देवगडी तालुक कारंजा जिल्हा कोल्हापूर। काय तक्रार होती त्या म्हशीची? पहिला रेडी होती, हाँ आल्यानंतर तिचं लई तर 200 मिली ते 300 मिली दूध निघत होतं फक्त। एक टाइम, हाँ जास्ती जास्त परत नाही आधार तर पहिला अधिक काढला फक्त एक लिटर निघाला किती दिवस देतो तो एकच तसं? दिवस एकच दिवस पहिलीच दहा बर। परत निघाले, हाँ परत मध्ये 200 300 मिली त्यांचं औषध चालू केलं। पहिला काय ट्रीटमेंट केलं त्याला? कोण डॉक्टर होते सगळ्यात पहिले? सोनकर डॉक्टर। मग त्याने ट्रीटमेंट केल्यानंतर सुद्धा दूध वाढलं बरं। मग साहेबांनी काय सल्ला दिला? सरांनी तुमचा पत्ता ऍड्रेस दिला, हाँ तुमचा आपला तुम्हाला कॉल केला, कॉल केला तुमची औषधे दिली। दूध आता ते टप्प्याटप्प्याने जसं वाढत जाईल तसं आता जवळजवळ 5.5 6 लिटर दूध आलं। आणि फॅट वगैरे मेंटेन आहे त्याचं? फॅट वगैरे पण चांगलं लागतंय आता, जवळजवळ 7.5 ते होत फॅट असते। पाण्यावर घालून दूध व्यवस्थित द्यायला आता एक नंबर पाय उचलत व्यवस्थित दूध द्यायला जेव्हा बघायला बघायला म्हणजे बसत नव्हते म्हणजे बसू देत नव्हते धारणा काय करतो ते? हा किती काय करायचं? नाचायची उड्या मारायची बसू देत नव्हते। आता दूध द्यायला व्यवस्थित ठीक आहे। आणि कुठल्या म्हशी तक्रार होती? हा ह्याची काय तक्रार होती? बरं तुमची ट्रीटमेंट केली त्याला तिची दरवेळेला व्यायच्या वेळेला काय तक्रार येत होती काय? तक्रार होती हिला ट्रीटमेंट दिल्यानंतर काय नाही? औषधाचा रिपोर्ट कसा वाटला तुम्हाला? एक नंबर। बर, बाकी शेतकऱ्यांना होमिओपॅथी बद्दल काय सल्ला द्याल? 100% सल्ला देणार तुमचा, आम्ही आता दिलाय दोघांना कॉल येणार। रिझल्ट कसा वाटला तुम्हाला? रिझल्ट एक नंबर वाटला आहे ना दूध आता त्या म्हशीच्या बाबतीत? तुम्ही रिझल्टच्या बाबतीत समाधानी आहे? समाधानी आहे। नावानी गाव एकदा सांगा। माझे नाव अरविंद महादेव कोल, रामदेवगडी तालुका कागद जिल्हा कोल्हापूर। ठीक आहे, धन्यवाद।